नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या प्रकरणात म्हणजे संकल्पनांचा अभ्यास यामध्ये आपण विभिन्न अशा संकल्पना ज्या इतिहासाशी निगडीत आहेत अशा संकल्पनांचा विचार आपण केलेला आहे. त्यातील एक नवी संकल्पना जी आज आपण अभ्यासणार आहोत त्या संकल्पनेचं नाव आहे संरचनावाद. आता या संरचनावाद या संकल्पनेचा उलगडा करत असताना जर आपण बघितलं तर यामध्ये या शब्दाचा जो काही विग्रहात्मक अर्थ जर आपण बघितला तर त्यामध्ये संरचना अधिक वाद. संरचना म्हणजे समाजशास्त्रीय बैठक असणारी अशी व्यवस्था, वाद म्हणजे विचारसरणी. आता या संरचना वादा संदर्भात अर्थबोध विचारात घेण्यापूर्वी आपण जर बघितलं तर 20व्या शतकात विशेष करून या संरचना वादाची जी ही विचारसरणी आहे ती विचारसरणी उदयाला आलेले दिसते. विशेषतः फ्रान्समध्ये या संरचनावादाचा जो काही उदय आहे तो उदय झालेला दिसतो. त्यानंतर जर्मनी असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल अशा अनेक देशांमध्ये संरचनावादाचा प्रसार आणि प्रचार झाला. आता या संकल्पनेचा जो काही अर्थबोध आहे तो अर्थबोध आपण समजून घेऊया. संरचनावाद म्हणजे एक समाजशास्त्रीय अशी एक अध्ययन पद्धत होय. इतिहासात मानवी समाजाचे अध्ययन करत असताना या संकल्पनेचा जो काही आधार आहे तो आधार आपल्याला घ्यावा लागतो. कारण इतिहासाचा अभ्यास हा मानव म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाशी निगडीत असतो आणि म्हणूनच ज्या विद्याशाखेचा सहसंबंध हा व्यक्ती अथवा व्यक्ती समूहाशी निगडीत असेल त्या विद्याशाखेत ही संकल्पना ही निश्चितच आधारभूत ठरते. म्हणूनच या संकल्पनेचा व्याख्यात्मक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्यामध्ये जो काही अर्थबोध आहे तो अर्थबोध म्हणजे सामाजिक संरचनेचे समाजशास्त्रीय विश्लेषण म्हणजे संरचनावाद. मगाशी आपण शब्दाचा विग्रहात्मक अर्थ समजून घेत असताना याचा विचार केला की संरचना म्हणजे एक सामाजिक अशी व्यवस्था, ही सामाजिक अशी संरचना ज्या संरचनेचे विश्लेषणात्मक पातळीवर केलेले अध्ययन. दुसरा अर्थ आपण समजून घेत असला तर त्यामध्ये निश्चितच व्याख्यात्मक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्यामध्ये मानवी क्रियांना आधारभूत असलेल्या संरचनेचे स्वरूप उघड करणे. मानवी क्रिया, मगाशी आपण जसं विचार केला की या विद्याशाखेचा सहसंबंध हा व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाशी येतो आणि म्हणून अशा व्यक्ती आणि व्यक्ती समूहाशी निगडीत असणारी ही विद्याशाखा की ज्या विद्याशाखेमध्ये मानवी क्रियांना आधारभूत असे महत्व असते आणि अशा मानवी क्रियांना आधारभूत असलेल्या संरचनेचे स्वरूप उघड करणे म्हणजे संरचनावाद. आता निश्चितच संरचनावाद म्हणजे समाजशास्त्रीय विश्लेषण हा एक अर्थ आपण बघितला. दुसऱ्या बाजूला मानवी क्रिया ज्या आहेत त्या मानवी क्रिया या संकल्पनेमध्ये आधारभूत दिसतात आणि म्हणूनच संरचनावाद ज्यामध्ये समाजशास्त्रीय विश्लेषण आणि मानवी क्रिया या दोन बाजू या अधिक महत्वपूर्ण ठरतात.
आता याच्यामध्ये जो काही हा परस्परांमधील जो क्रियात्मक असा संबंध आहे त्या क्रियांतर्गत वर्णन केलेल्या म्हणजे त्याच्या संबंधात सापडलेल्या ज्या मूलभूत घटकांद्वारे संरचना निर्माण होते त्या संरचनेचे अध्ययन म्हणजे संरचनावाद होय. म्हणजेच संरचनावाद ही अशी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये विभिन्न अशा घटकांच्या परस्पर आंतरक्रिया ज्या आंतरक्रियांच्या एकत्रीकरणांचा परिपाक म्हणजे संरचनावाद. आता या संरचनावादाची जी काही मूलतत्वे आहेत त्या मूलतत्वांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये घटकांची आंतरक्रिया. आता यामध्ये संरचनावादाने विश्वाची तुलना ही एखाद्या यंत्राशी केलेली आहे आणि यंत्र जसे लहान मोठ्या घटकांचे एकत्रीकरण करून तयार केले जाते आणि त्याचे परिपूर्ण स्वरूप त्या घटकांच्या एकत्रीकरणातून होते. परंतु त्या घटकांमध्ये जे कार्य क्रियाशील आहे ते परस्पर निगडित परस्पर ससंबंध परस्परातील आंतरक्रिया या महत्वपूर्ण ठरतात. दुसऱ्या बाजूला घटकांचे एकत्रीकरण, मगाशी जसं आपण विचार केला की संरचनावादामध्ये विश्वाची जी काही तुलना आहे एखाद्या यंत्राशी केलेली आहे. कोणते यंत्र हे अनेक घटकांनी मिळून बनलेले असते, अनेक घटकांच्या आंतरक्रियांनी ते पूर्णत्वास आलेले असते आणि म्हणून अशा विभिन्न घटकांचे जे एकत्रीकरण आहे ते एकत्रीकरण या ठिकाणी महत्वपूर्ण ठरते. त्यानंतर घटकांचे परस्पर संबंध, संरचनावादात घटकांच्या परस्पर संबंधाचे जे काही स्वरूप आहे ते स्वरूप हे आधारभूत मानले जाते. समाजातील विविध घटकात जे परस्पर संबंध आढळून येतात त्या परस्पर संबंधांच्या एकत्रीकरणाला अधिक महत्व असतं. उदाहरणार्थ आपण अगदी काल जीवन कालचक्र जरी बघितलं तर त्यामध्ये अगदी जन्म असेल मृत्यू असेल, अगदी दिवसाचा जरी विचार केला आपण सकाळ असेल दुपार असेल संध्याकाळ असेल रात्र असेल अशा विभिन्न घटकातून विभिन्न कालक्रमातून जे काही परस्पर संबंध आहे ते परस्पर संबंध या ठिकाणी महत्वपूर्ण मानले जातात. त्यानंतर आंतर संबंधांचे स्पष्टीकरण, संरचनावादात आंतर संबंध जे काही आहे म्हणजे परस्पर संबंध जे काही आहे यांचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न हा केला आहे. संरचनावादाचे हे तत्व मार्क्स असतील हेगेल असतील यांच्या अभ्यास पद्धतीशी मिळते जुळते असल्याचे आपणास दिसून येते. कारण कार्ल मार्क्स यांनी मानवी विकासाच्या अध्ययनातून उत्पादन प्रक्रिया हीच मानवी विकासाला कारणीभूत ठरली असा सिद्धांत मांडला. संरचनावादात देखील घटना घडणाऱ्या घटना व कारणीभूत असणाऱ्या घटकांमधील आंतररचना व आंतरसंबंध यातील हेतू स्पष्ट करणे हा मुख्य उद्देश मानला. आता या ठिकाणी आंतरसंबंधांचे स्पष्टीकरण हे संरचनावादात महत्वपूर्ण मानले जातात. एकूण या तात्विक बैठकीचा आपण विचार करत असताना एक छोटेसे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी महत्वपूर्ण जे समजून घेण्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल. उदाहरणार्थ जर समजा आपण एखादा पेन घेतला, त्या पेनाचे परिपूर्ण स्वरूप आपणास दिसते आणि त्या परिपूर्ण स्वरूपामुळे त्या पेनाची विनियोगिता जी आहे जो विनियोग आहे तो आपण करण्यासाठी उपयुक्त ठरतो. आता यामध्ये हा पेन त्या पेनाच्या विभिन्न
जे काही घटक आहेत, उदाहरणार्थ जर तो पेन उघडला आपण तर त्या पेनाची जी काही रिफिल आहे ती बाजूला होते. रिफिल नंतर त्या पेनाचा जो काही दोन असे भाग आहेत ते दोन भाग वेगळे केले, रिफिल वेगळी केली, म्हणजे पेनाचे जे विभिन्न घटक आहेत ते घटक हे सुटे सुटे आपल्याला दिसतील. अशा या पेनाचे जे बाजूला केलेले सुटे घटक जे आहेत ते सुटे घटक ज्यांचा विनियोग आपण करू शकत नाही, तर तो विनियोग केव्हा करता येतो, जेव्हा ते सुटे घटक जे आहे, उदाहरणार्थ ती रिफिल असेल, पेनाचे वेगळे केलेले ते दोन भाग असतील, त्यांचे सर्व या घटकांचे एकत्रीकरण जेव्हा आपण करतो आणि त्या एकत्रीकरणानंतर पेन ही जेव्हा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपणास दिसून येते, तर त्या परिपूर्णत्वातून आपण त्या पेनाचा विनियोग करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी निश्चितच निदर्शनास आलेली असेल की कोणत्याही एकत्वाला महत्व नाही, तर एकत्वाचे जेव्हा परस्परांमध्ये जे काही ससमन्वय आहे, जे काही एकत्रीकरण आहे, त्या एकत्रीकरणानंतर परिपूर्ण स्वरूप प्राप्त झालेला तो जो घटक आहे त्याचे विनियोग जे आहे ते विनियोग आपल्याला करता येईल. म्हणूनच जसं आपण समूहाचा विचार केला, समाजाचा विचार केला, समाजामध्ये अनेक व्यक्ती आहेत आणि अशा अनेक व्यक्तींचा समाज तयार होतो, त्यामुळे या ठिकाणी समाज हित महत्वपूर्ण ठरते, व्यक्तिहित गौण ठरते. म्हणजे संरचनावाद की ज्यामध्ये अशा अनेक घटकांच्या परिपूर्णत्वाला महत्व देते, आणि म्हणूनच संरचनावादाने की उदाहरणार्थ विश्व हे एक यंत्र मानले की जसे यंत्राचे अनेक भाग असतात आणि या अनेक भागांच्या एकत्रीकरणातून अशा अनेक भागांच्या आंतरक्रियेतून अशा अनेक भागांच्या एकत्रीकरणातून अशा अनेक भागांच्या परस्पर संबंधातून अशा अनेक भागांच्या परस्पर संयोगातून जे पूर्णत्वास आलेले यंत्र आहे ते यंत्र हे निश्चित त्याचे विनियोग आणि महत्व हे ठरत असते. म्हणून संरचनावादाची ही जी काही मूलतत्वे आहे ती मूलतत्वे या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतात. त्यानंतर संरचनावादाचा इतिहासावरील प्रभाव. आता संरचनावादाचा इतिहासावर कोणता प्रभाव पडला त्याचा विचार जसा आपण प्रारंभीच्या अवस्थेमध्ये की ही संकल्पना ही जिचे नाविन्य स्वरूप हे या ठिकाणी महत्वपूर्ण ठरते, कारण या विद्याशाखेमध्ये व्यक्ती आणि व्यक्ती समूहाचा अभ्यास केला जातो आणि जेव्हा व्यक्ती आणि व्यक्ती समूहाचा अभ्यास केला जात असेल त्या ठिकाणी ज्या काही मानवी क्रिया आहेत त्या मानवी क्रियांचे अध्ययन निश्चितच महत्वपूर्ण ठरते. अशा मानवी क्रियांचे अध्ययन करणारी ही संकल्पना म्हणजे संरचनावाद ही संकल्पना असल्याने या संकल्पनेचा इतिहासावर जो प्रभाव आहे त्या प्रभावाचा क्रमशः आपण विचार करूया. त्यामध्ये सर्वप्रथम नवीन दृष्टिकोनाचा विकास. आता यामध्ये की इतिहासामध्ये संरचनावादाच्या माध्यमातून जो काही नवा दृष्टिकोन आहे तो नवा दृष्टिकोन निश्चितच उपयुक्त ठरलेला दिसतो, कारण संरचनावादी प्रवाहाच्या माध्यमातून इतिहासाकडे बघण्याचा नवा असा दृष्टिकोन विकसित झाला. गतकाळातील मानवी जीवनाचे वास्तव इतिहास ज्या इतिहासाचा उलगडा हा या विद्याशाखेच्या माध्यमातून होतो हा दावा संरचनावाद्यांनी
ज्या ठिकाणी निश्चितच जो काही एका वेगळ्या अशा स्वरूपामध्ये केलेला दिसतो. संरचनावादी दृष्टिकोनानुसार प्रत्येक वस्तू, घटक किंवा समाज, घडणारी घटना समान अशा काही रचनांवर आधारित असतात की त्या रचनेमुळे त्या घटकास, त्या घटनेस विशिष्ट असा जो काही अर्थ आहे, जे महत्व आहे, ते प्राप्त झालेले दिसते. त्यामुळे एखादी घटना समजून घेण्यासाठी आणि त्या घटनेतील वस्तूंचे असेल, भाषेचे असेल, ते स्वरूप जर समजून घेतले आणि त्या स्वरूपा संदर्भात म्हणजे त्या स्वरूपाचा उलगडा करून घेतल्याशिवाय इतिहासाचे वास्तव जे आहे ते आपल्या हाती लागत नाही आणि त्यामुळे घटनांमागील जो काही सहसंबंध आहे, जो संदर्भ आहे, तो संदर्भ, तो ससमन्वय जाणून घेणे हे निश्चित गरजेचे असते. म्हणून असा नवा दृष्टिकोन या संकल्पनेच्या माध्यमातून एक तयार झालेला दिसतो. त्यानंतर अध्ययन पद्धतीमध्ये सुधारणा. आता संरचनावादाच्या माध्यमातून इतिहासाच्या अध्ययन पद्धतीमध्ये निश्चित एक वेगळी अशी जी सुधारणा आहे ती घडून येण्यास मदत झालेली दिसते. अध्ययन विषयाच्या विश्लेषणाची जी काही शास्त्रीय आणि तर्कनिष्ठ अशी पद्धती संरचनावादाने ही इतिहासाला प्राप्त करून दिलेली दिसते. म्हणूनच या ठिकाणी शिरवाडकर जे काही आहेत त्यांनी अशा पद्धतीने आपला मतप्रवाह मांडला की संरचनावादाचा शोध असतो तो घटना व कृतीमागील विश्वव्यापी सर्वकालीन व्यवस्थेचा विशेष उदाहरणांकडून साधारण पद्धतीकडे जाणे आणि अशा अनेक पद्धतींना जोडून त्यामागील संस्कृतीचा जो काही उलगडा आहे तो उलगडा या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतो. ही एक अध्ययन पद्धत इतिहासाच्या क्षेत्रात आणण्याचे जे काही श्रेय आहे ते श्रेय हे निश्चित संरचनावादाला दिले जाते. ते श्रेय हे संरचनावादाला प्राप्त होते. त्यानंतर अनल सारखा जो काही प्रवाह आहे तो प्रवाह या ठिकाणी उदयाला आला. म्हणजे संरचनावादाच्या प्रभावामुळे इतिहास लेखन परंपरेत हा अनल्स नावाचा जो काही प्रवाह आहे तो प्रवाह उदयाला आला. अनल्स या संकल्पनेत परिचित असणाऱ्या अगदी फर्नांड ब्रॉडेल असतील किंवा मार्क क्लॉच असतील यांनी गतकालीन घटनांचा जो काही भौगोलिक असेल, अर्थशास्त्रीय असेल अशा संकल्पनांच्या आधारे अभ्यास केला आणि म्हणून गतकाळातील घटनेचा प्रसंगाचा अभ्यास या ठिकाणी जो आहे तो करण्यासाठी ही एक जी काही नवी पद्धत आहे ती नवी पद्धत या ठिकाणी उपयुक्त ठरली. म्हणूनच अनस नावाचा जो काही प्रवाह आहे तो प्रवाह उदयासाठी ही संकल्पना निश्चितच पूरक ठरलेली दिसून येते. त्यानंतर इतिहास लेखन पद्धतीला चालना. या संकल्पनेच्या माध्यमातून इतिहास लेखन पद्धतीला देखील एक चालना मिळालेली दिसते. इतिहास लेखन पद्धतीला जी काही आहे गती आहे ती एक वेगळी अशी गती, परिवर्तनीय अशी गती प्राप्त झालेली दिसून येते. कारण संरचनावादी विचारांना चालना देण्याचा प्रयत्न आणि या विचारांना मिळालेली चालना म्हणजेच लेखन प्रवाहाला मिळालेली एक वेगळी दिशा या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणूनच मानवी समाज आणि मानवी समाजाच्या इतिहासाचे सर्वंकष वर्णन जे आहे ते वर्णन या विचारसरणीच्या माध्यमातून सविस्तर करण्यासाठी निश्चित पूरक अशी परिस्थिती जी काय आहे ती या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून केवळ वर्णन करणारा इतिहास म्हणजे परिपूर्ण इतिहास असे नसून इतिहासाला या
संकल्पनेच्या माध्यमातून हिस्टॉरिकल मॅट्रिक्स असे देखील संबोधले, म्हणजेच घटकांचा परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी आकडे जे आहेत, प्रतीकं जी आहेत, यांची सरळ रेषेत मांडणी करण्याच्या पद्धतीचे जे काही समर्थन आहे ते समर्थन करण्यात आलेले दिसते. भूतकाळातील इतिहास किंवा घटना यांचे स्पष्टीकरण करताना त्यातील भूतकाळ आणि त्या काळात घडलेल्या घटना या घटनांना अलग करून त्यांच्यातील परस्पर संबंधाची रचना अभ्यासणे हे इतिहासाचे मुख्य उद्दिष्टे असावे असे मत देखील रॉस या विचारवंताने या माध्यमातून मांडलेले दिसते. म्हणूनच या ठिकाणी या संरचनावादी लेखन पद्धतीचा जो काही पुरस्कार आहे तो पुरस्कार म्हणजेच इतिहास लेखन पद्धतीला मिळालेली जी काही चालना आहे ती चालना निश्चित या ठिकाणी या विद्याशाखेसाठी उपयुक्त ठरलेले दिसते, पूरक ठरलेले दिसते. आणि म्हणूनच संरचनावाद ही इतिहासातील एक नाविन्यपूर्ण, पायाभूत, मूलभूत आणि वेगळ्या अशा विचारसरणीचा पुरस्कार करणारी अशी ही संकल्पना होय. धन्यवाद.